आज गडचिरोली मध्ये आपण मेडिकल कॉलेज करता नुकतीच जागा मंजूर केली, मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं, त्यामुळे येत्या काळात मेडिकल कॉलेज होणार आहे गडचिरोली मध्ये। जवळपास आता आपण 146 हेक्टर जागा ही एअरपोर्ट तयार करण्याकरता त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे आणि आपल्याला केंद्र सरकारच्या एव्हिएशन विभागाने त्या जागेला तत्वता मान्यता दिल्यानंतर त्या संदर्भातलं पुढचं कार्य करून येत्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये एक चांगलं विमानतळ देखील असावं, कारण आजच्या परिस्थितीमध्ये विकासाकरता विमानतळ हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो आणि ज्यावेळी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी येते आणि अजून गुंतवणूक येऊ घातली आहे अच्छा वेळी अशा प्रकारचं विमानतळ असणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। गडचिरोलीचं जे आमचं गोंडवाना विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या विस्ताराकरता आपण जागा दिली आहे, त्याच्याकरता आपण निधी देखील उपलब्ध करून दिला आणि नुकत्याच भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया या देखील विद्यापीठामध्ये येऊन गेल्या, त्यामुळे हे विद्यापीठ देखील येत्या काळामध्ये एक अत्यंत चांगलं विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल याचा मला विश्वास आहे।